गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सब्जेक्ट ऑफ मैथमेटिक्स विच इज लेसन नंबर 4 एंड स्टैंडर्ड 6 लेसन नेम ऑपरेशन ऑन फ्रैक्शंस अपूर्णांकावरील क्रिया त्याला काय म्हणतात ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स मीन्स अपूर्णांक. फ्रॅक्शनचा अर्थ होतो अपूर्णांक. अपूर्णांकावरील क्रियाबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर प्रथम आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर म्हणजे काय, अपूर्णांक फ्रॅक्शन्स इन विच द न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन द डिनॉमिनेटर. तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा, न्यूमरेटर म्हणजे अंशापेक्षा, म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो, ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो अशा अपूर्णांकांना प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. ओके, समजलं. मी इथे उदाहरण दिलं आहे, एक्झाम्पल 3/7. पहा, 3 हा न्यूमरेटरमध्ये आहे, 7 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, 3 हा अंशामध्ये आहे, 7 हा छेदामध्ये आहे. तसंच या चिन्हामध्ये पण मी सिंबलमध्ये दाखवलं आहे की n मीन्स न्यूमरेटर, d मीन्स डिनॉमिनेटर. n इज लेस दॅन डिनॉमिनेटर, य न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. म्हणजे याचा अर्थ की अंशापेक्षा छेद मोठा असणे, या चिन्हाचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी डिनोट केला आहे. आणि या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे की न्यूमरेटरमध्ये 3 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 7 आहे, म्हणजे न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरपेक्षा कमी आहे. म्हणून आपण लिहिलं आहे द फ्रॅक्शन्स इन विच द न्यूमरेटर इज स्मॉलर, न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन द डिनॉमिनेटर. ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो अशा अपूर्णांकांना प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. ओके, इथे उदाहरण दिलं आहे, इथे अजून या डेफिनेशनचं मी सिम्बॉलमध्ये समजून दिलेलं आहे. सेकंड, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स? फ्रॅक्शन्स इन विच न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शनचं विरुद्ध इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, की न्यूमरेटर मोठा डिनॉमिनेटर लहान, म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शनचं डेफिनेशन, प्रॉपर फ्रॅक्शनच्या डेफिनेशन ही इम्प्रॉपर फ्रॅक्शनच्या विरुद्ध आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये अंश मोठा असतो, छेद लहान असतो. म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये, आता इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा आपण मराठीमध्ये जर विस्तार करायचा असेल किंवा बोलायचं असेल, तर ज्या अपूर्णांकामध्ये न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरमध्ये अंशापेक्षा छेद लहान असेल अशा अपूर्णांकाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. उदाहरण दिलं, अंशामध्ये 5 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, म्हणजे तुम्हाला समजते की कोणता लहान कोणता मोठा. अंशामध्ये मोठा आहे, मोठी संख्या आहे, छेदामध्ये लहान संख्या आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की जर ज्या अपूर्णांकामध्ये छेदातली संख्या मोठी आणि
अंशातली संख्या मोठी असते आणि छेदातली संख्या लहान असते अशा अपूर्णांकांना इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. आणि आपण सिंबलने डिनोट केलं आहे, एन इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, म्हणजे न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. ओके, हे मी डी हा लहान सांगितला, इथे डीकडे मी बाण दाखवला आहे आणि इथे मी एनकडे बाण दाखवला आहे. म्हणजे एनला ज्या तुम्हाला आपण मागे शिकलो की बाण कोणत्या अंकाकडे आहे तो अंक लहान असतो, म्हणून याकडे एनकडे दाखवला आहे, न्यूमरेटर लहान आहे इथे. आणि इम्प्रॉपरमध्ये डीकडे दाखवा आहे, म्हणजे डी लहान आहे. आणि लास्टली थ्री नंबर आहे मिक्स नंबर, म्हणजे फ्रॅक्शन मिक्स. ए नंबर हॅविंग अन इंटिग्रल पार्ट अँड फ्रॅक्शन्स पार्ट इज कॉल्ड मिक्स नंबर. याच्या दोन्ही असते, याच्यात फ्रॅक्शन पण असते पण आणि इंटिग्रल पार्ट पण असते. मग उदाहरण सांगितलं आहे, सेवन सेवन काय, सेवन इंटिग्रल वन अपॉन थ्री, सेवन हे इंटिग्रल आहे आणि वन बाय थ्री हे फ्रॅक्शन नंबर आहे. अशा प्रकारचं उदाहरण आपण किती वेळा रॅशनल नंबरमध्ये इरॅशनल नंबरमध्ये आपण शिकलो. ह्या सगळ्या डेफिनेशन आपण पाठ करावे आणि डेफिनेशनचा अर्थ मराठीमध्ये समजून घ्यावं, आणि काही समजलं नाही तर मला विचारावं. थँक्स व्हेरी मच.